वेलकम टू फाडू स्टडी नागपूर जिल्ह्याकरिता घेण्यात आलेल्या पोलीस शिपाय भरतीच्या पेपरमधील बुद्धिमत्ता या घटकेवर विचारण्यात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत बुद्धिमत्ता या घटकेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते याचा तुम्हाला एक अंदाज येईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर पहिला प्रश्न पाहूया रिकॅम्या जागी योग्य पर्याय निवडा एक आठ नऊ डॅश पंचवीस दोनशे सोळा आणि एकोणपन्नास असं दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा एक आठ नऊ रिकामी जागा पंचवीस दोनशे सोळा आणि एकोणपन्नास तर या रिकाम्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघा एक आठ नऊ पंचवीस दोनशे सोळा आता पंचवीस नंतर लगेच दोनशे सोळा त्याच्यानंतर एकोणपन्नास एक नंतर आठ त्याच्यानंतर एक संख्या कमी झाली आहे तर इथे काय होत आहे की डिस्टन्स जो काही आहेत तो लगेच वाढत आहे लगेच कमी होत आहे तर अशा ठिकाणी काय होत असते एकतर गुणाकार होत असते किंवा भागाकार होत असते तर या ठिकाणी बघा जर आपण पाहतो म्हटलं तर नंतर लगेच आठ आहेत तर सुरुवातीला आपण कमी संख्या घेऊन पाहूया एक एकचा जर आपण वर्ग केला ठीक आहे तर एकचा जर वर्ग केला तर एक येते ठीक आहे आणि एकचा जर आपण घातांक केला तर तो पण काय येते एकच येते ठीक आहे एकचा वर्ग जर केला तर एकच येते आणि एकचा घातांक केला तर एकच येते त्याच्यानंतर आपण जर दोन घेतले दोनचा वर्ग केला तर चार येते आणि जर आपण दोनचा घातांक केलात दोनचा क्यूब केला तर काय येईल आठ येईल ठीक आहे त्याच्यानंतर नऊ आहेत एक दोन झाल्यानंतर आपण तीन घेऊन पाहूया तीनचा जर वर्ग केला आपण तर तीनचा वर्ग काय होते नऊ होते ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला लिंक भेटलेली आहेत या ठिकाणी काय केलेलं आहेत की हा जो काही एक आहे तर एकचा वर्ग केला तर आपल्याला एक भेटला त्यानंतर दोन एक नंतर जो काही दोन असते तर दोनचा घातांक केल्यानंतर आपल्याला आठ भेटले आहेत त्याच्यानंतर तीन आहेत तीनचा वर्ग केल्यानंतर काय भेटला आहेत नऊ भेटलेले आहेत या ठिकाणी चार असू शकते ठीक आहे आपण अंदाज लावत आहोत तर आपल्याला पुढचं पण सॉल्व्ह करून पाहावं लागेल ठीक आहे तर इथे काय होता वर्ग होता मग इथे घातांक राहील या ठिकाणी काय करून का पाहू पाचचा वर्ग करून पाहू ठीक आहे चारनंतर पाच असेल तर पाचचा वर्ग पंचवीस येते त्याच्यानंतर सहा सहाचा जर घातांक केलं तर सहाचा घातांक दोनशे सोळा भेटेल आणि सातचा जर आपण वर्ग केला तर एकोणपन्नास म्हणजे या ठिकाणी काय होत आहे की जी काही पहिली संख्या आहे त्याचा वर्ग केला त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येचा घातांक केला तिसऱ्या संख्येचा लगेच वर्ग केला आणि चौथ्या संख्येचा काय केलं आहे तर घातांक केला आहेत त्यामुळं हा जो काही रिकामी जागा असेल तर त्या ठिकाणी चारचा जो काही घातांक असेल ते उत्तर यायला पाहिजे तर चारचा जो काही घातांक आहे तो काय चौसष्ट आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल ए चौसष्ट यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे ए चौसष्ट याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूया या ठिकाणी ए बी सी डी ई एफ जी e, एच म्हणजे हा जो काही क्रमांक आहे तो थोडा मागे पुढे केलेला आहे म्हणजे काय झालेला आहे ए त्यानंतर बी बीच्या आधी सी टाकले आहेत आणि बीच्या नंतर काय केलं आहेत डी टाकले आहेत त्याचप्रकारे ई एफ जी एच आणि या ठिकाणी काय सांगितलं आहे की चुकीचे पद ओळखायचं आहेत आपल्याला ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ बघू शकता ए बी सी डी म्हणजे ए सी त्याच्यानंतर बी डी आहेत तर ए बी सी डी आहेत त्याच्यानंतर जी एच आहेत आय जे के एल आहेत यम एन ओ पी आहेत आणि या ठिकाणी काय आहेत पी क्यू आर एस आहेत पण या ठिकाणी बघू शकता की हा जो काय आहे क्रम याच्यात पी या ठिकाणी पण आलेला आहेत आणि या ठिकाणी पण आलेला आहेत त्यामुळे चुकीचं पद काय असेल मग पी क्यू आर य एस का असायला पाहिजे तर या ठिकाणी या ठिकाणी क्रम काय आहेत ए नंतर सी आणि बी डी म्हणजे ए बी सी डी असा क्रम असायला पाहिजे होता तर या ठिकाणी पा काय पाहिजे होतं पी क्यू आर य एस असा क्रमांक पाहिजे होता पी क्यू म्हणजे पी आर क्यू एस असा असायला पाहिजे आणि या ठिकाणी ऑलरेडी पी मागच्या गटामध्ये आलेला आहे त्यामुळे चुकीचा गट कोणता असेल मग पी क्यू आर एस जर आपण पुढचा गट पाहतो म्हटलं तर कोणता यायला पाहिजे होता मग पी नंतर काय येते क्यू येते ठीक आहे क्यू आर एस टी असा गट यायला पाहिजे होता ठीक आहे तर या ठिकाणी मग हा चुकीचा गट असेल म्हणजे सी चुकीचा असेल पुढे बघूया ड्राईव्हचा आय आर ई डी व्ही शी संबंध असलेला संबंध दर्शव्या म्हणते ठीक आहे तर तो आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचा आहे या ठिकाणी ड्राईव्ह आहेत आणि आय आर ई डी वी असं दिलेलं आहे तर या ठिकाणी काय केलेलं आहे डीच्या खाली आय दिलेला आहे म्हणजे आय हा जो काही आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर आर दिलेला आहेत आर जशाच तसा म्हणजे दुसरा क्रमांक दुसऱ्या शेच्यावर दिलेला आहे आयच्या जागी काय दिलेलं आहेत Hai, तर आईच्या जागी ई दिलेल्या आहेत तर ई कितव्या नंबरवर आहेत ड्राईव्ह मध्ये पाचव्या नंबरला आहेत ठीक आहे वीच्या खाली काय दिलेलं आहे तर वीच्या खाली डी दिलेला आहे तर डी कितव्या क्रमांकाचा आहेत तर पहिल्या क्रमांकाचा आहेत आणि च्या खाली काय दिलेलं आहे तर वी दिलेला आहे म्हणजे वी कितव्या नंबरचा आहे तर चौथ्या नंबरचा तर आपल्याला तीन दोन पाच एक चार तीन दोन पाच एक चारचं आपल्याला शोधायचं आहे तीन दोन पाच एक चार तीन दोन पाच एक चार ठीक आहे तर लोअरचं बघा लोअरचं जर आपण शोधतो म्हटलं पहिलाच बघूया लोअरचं ठीक आहे तर वोरले तिसरा घेतलेला आहेत ठीक आहे डब्ल्यू बरोबर आहेत त्याच्यानंतर ओ जसाच तसा घेतलेला आहेत त्याच्यानंतर डब्ल्यू डब्ल्यूच्या खाली काय घेतलेले आहेत तर आर घेतलेल्या आहेत आर कितव्या नंबरचा आहे तर पाचव्या नंबरचा हे सुद्धा बरोबर आहेत या ठिकाणी बघू शकता तीन दोन पाच त्याच्यानंतर ईच्या जागी काय घेतल्या आहेत यल यल कितव्या नंबरला आहे या ठिकाणी यल पहिल्या नंबरला आहेत तर हे सुद्धा बरोबर आहेत आणि आरच्या जागी काय घेतल्या आहेत ई घेतलेला आहे तो सुद्धा बरोबर आहे म्हणजे याचं योग्य उत्तर काय यायला पाहिजे एच यायला पाहिजे ठीक आहे पहिलंच उत्तर आहे त्यामुळे आपण पुढं बघायचं नाही ए याचं योग्य उत्तर असेल या ठिकाणी विसंगत पर्याय ओळखा म्हटलं आहे तर पंधरा येईल का तर अकरा तेरा आणि सतरा या काय आहेत तर या मूळ संख्या आहेत या काय आहेत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय तर एक अशी संख्या ज्या संख्येला एक किंवा त्याच संख्येने भाग जातो आता तुम्ही या ठिकाणी अकरा बघू शकता अकराला फक्त एक आणि अकरानेच भाग जातो तेरा बघू शकता तेराला एक आणि तेरानेच भाग जातो परंतु पंधरा ही जी काही संख्या आहे त्याला एकने जातो तीनने जातो पाचने जातो आणि पंधराने जातो तर त्यामुळे पंधरा ही संयुक्त संख्या आहेत आणि आपल्याला विसंगत पर्यावर कसले विचारलेले आहेत त्यामुळे पंधरा याचं योग्य उत्तर यायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे औरंगाबाद बरोबर ई वाय व्ही ई आर के डबल सॉरी ई एफ इच असं दिलेलं आहे तर याचा संबंध आपण ऑल शोधून घेऊया ठीक आहे याचा संबंध शोधल्यानंतर मग काय शोधायचं आहे तर नागपूरचा संबंध आपल्याला शोधायचा आहे ठीक आहे औरंगाबाद काय दिलेलं आहे तर ए नंतर ई दिलेलं आहे ठीक आहे यू नंतर वाय दिलेलं आहे तर यांचा काय डिफरन्स काय आहे बघूया ए आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता आणि त्यानंतर त्या, त्या सर्वात आधी काय करायचं जे काही रफ शीट राहते त्यामध्ये आपण ए बी सी डी एफ जे e, आणि यमपर्यंत लिहायचं आणि त्याच्यानंतर वापस यनपासून जेटपर्यंत पर्यंत आहेत स त्यांचे नंबर पण द्यायचं कारण मग ज्यावेळेस या पद्धतीचे प्रश्न येते त्यावेळेस आपल्याला या तक्त्यामधून आपण लवकर शोधू शकतो ठीक आहे तर ए नंतर बघू शकता ई किती घर सोडून दिलेले आहेत तर तीन घरानंतर ई आलेले आहेत तुम्ही बघू शकता बी सी डी त्याच्यानंतर इन म्हणजे प्लस, प्लस था था? ती तीन घर आहेत ठीक आहे प्लस तीन घर आहेत यू नंतर बघू शकता यू नंतर तीन घर सोडले तर वाय आहेत यू नंतर तीन घर सोडले तर काय आहेत वाय आहेत आरचं पण बघू शकता आर नंतर वी आहेत आर नंतर तीन घर जर सोडले या ठिकाणी एस टी यू सोडलं तर मग काय येते वी येत आहे ए नंतर परत ई यायला पाहिजे ठीक आहे ते या ठिकाणी ई आहेत त्याच्यानंतर यन नंतर तीन घरं सोडा तीन घरं सोडल्यानंतर क्यू पी म्हणजे ओ पी क्यू सोडलं तर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे तर आर दिलेलं आहे तर या ठिकाणी आर दिलेलं आहे जीच्या खाली काय येत आहे तर के येत आहे ठीक आहे तर या ठिकाणी बघू शकता यच आय जे सोडल्यानंतर के येत आहे त्याच्यानंतर बी बीचं बघा बीच्या खाली काय येत आहे तर बीच्या खाली यफ येत आहे तर या ठिकाणी सी डी ई हे तीन घरं सोडले तर यप येत आहे म्हणजे काय तर इथे तीन घरं घरं सोडत आहे नंतर या ठिकाणी लगेच परत ई आलेलं आहे ठीक आहे म्हणजे तीन घरं या ठिकाणी पण सोडलेले आहेत आणि डीच्या ठिकाणी बघू शकता यच आहेत डीच्या ठिकाणी यच आहेत म्हणजे ई एफ जी हे तीन घरं सोडल्यानंतर यच येत आहे म्हणजे तीन घरं सोडल्यानंतर जे काही पुढची संख्या असेल तर ते याचं योग्य उत्तर असायला पाहिजे ठीक आहे तर नागपूरचं पण आपण तसंच शोधून घेऊया नागपूरचं काय करणार आहोत की तीन जे काही घरं असतील ते सोडत जायचं आणि त्याच्यानंतरची संख्या आपण पकडायची ते योग्य उत्तर असेल ठीक आहे नागपूर ठीक आहे तर यानंतर तीन घरं सोडा ओ पी क्यू हे तीन जर घर सोडले तर लगेच आर यायला पाहिजे ठीक आहे ए बी सी डी चार याच्यात ऑप्शनमधे आर आहेत त्याच्यानंतर पुढचं पाहूया ए नंतर बी सी डी हे तीन घर सोडल्यानंतर ई e, यायला पाहिजे आर ई e, म्हणजे कोणकोणचं चुकत आहे पहिला गेला ऑप्शन दुसरं पण म्हणजे ए आणि सी ऑप्शन कटले समजायचं त्याच्यानंतर जी पकडा जीच्या नंतर तीन घरं यच आहे जे पुढचं काय यायला पाहिजे के यायला पाहिजे म्हणजे डी याचं योग्य उत्तर असायला पाहिजे ठीक आहे कारण बीमध्ये टी आलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा कटलं म्हणाचं पुढचं पाहूया पी पी नंतर क्यू आर यस हे तीन घर सोडले तर त्याचं टी यायला पाहिजे ई के टी यू नंतर तीन घर सोडा व्ही डब्ल्यू एक्स सोडा वाय याचं यायला पाहिजे आणि आर नंतर परत तीन घर सोडा एस टी यू व्ही यायला पाहिजे म्हणजे ई के टी वाय व्ही कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर डीमध्ये आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल डी येईल ठीक आहे तर जर पांढऱ्याला पुढील प्रश्न पाहूया जर पांढऱ्याला निळा म्हटले निळ्याला लाल म्हटले लालला पिवळा म्हटले पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला काळा म्हटले काळ्याला जांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता या ठिकाणी काय विचारलं आहे की मानवी रक्ताचा रंग कोणता तर मानवी रक्ताचा रंग हा लाल असतो आणि लालला काय म्हटलं आहे तर या ठिकाणी बघू शकता लालला म्हटलेला आहे तर पिवळा लालला पिवळा म्हटला आहे आणि मानवी रक्ताचा रंग कोणता असतो पिवळा सॉरी लाल असतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल पिवळा असेल कारण लालला काय म्हटलं आहे पिवळा म्हटला आहे तर सी याचं योग्य उत्तर असेल ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया ए हा बीपेक्षा कमी धावतो आणि बी हा सीच्या वेगा एवढा वेगाने परंतु सीपेक्षा जास्त वेगाने नव्हे धावत असेल तर एशी तुलना करता सी कसा धावतो या ठिकाणी काय दिलेला आहे ए हा बीपेक्षा कमी धावतो म्हणजेच बी हा वरचढ धावतो ठीक आहे वरचा म्हणजेच काय तर चांगला धावतो म्हणजे एपेक्षा चांगला धावतो म्हणजे एपेक्षा जलद धावतो असं सुद्धा होऊ शकते आणि बी हा सीच्या वेगा एवढा धावतो बी हा सीच्या वेगा एवढा म्हणजे बी आणि सी सेम धावल्यासारखे धावते ठीक आहे बी हा सीच्या वेगा एवढा धावतो परंतु सीपेक्षा जास्त वेगा नव्हे म्हणजे सोबतच धावल्यासारखे धावते ठीक आहे तर एशी तुलना करता सी कसा धावतो तर या दोघांची तुलना करता आता एपेक्षा बी जा, जास्त धावतो त्याचप्रमाणे एपेक्षा सी सुद्धा काय धावेल वेगाने धावेल किंवा जलद धावेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येते एपेक्षा जलद ठीक आहे बी याचं योग्य उत्तर यायला पाहिजे पुढील प्रश्नात पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहे रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे गीता ही लीच्या डाव्या बाजूस आहे मीना ही लीण्याच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहेत तर मध्यभागी कोण बसले आहेत ठीक आहे दोन लाईन काढून घेऊया पहिलं काय दिले आहेत की रीता ही उजव्या बाजूस आहेत रीता ही उजव्या बाजूस उजवी बाजू ही कुठली आहे तर ही आहेत या ठिकाणी कोण बसले आहेत रीता ठीक आहे तर या ठिकाणी आपण रीता पकडू रीता ही उजव्या बाजूस आहेत रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे रीतानंतर लगेच कोण आहेत तर सीता कोण आहेत डाव्या बाजूस रीताची जर डावी बाजू पाहतो म्हटलं तर ही होईल ठीक आहे त्यामुळे रीताच्या डाव्या बाजूस सीता बसल्या आहेत रीतानंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहेत गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहेत आता या ठिकाणी पण आपण सीता ठेवून देऊ आता गीता जी काही गीता आहे ही लीनाच्या डाव्या बाजूस आहेत या ठिकाणी लीना पकडा लीनाच्या डाव्या बाजूस कोण आहेत गीता इथं लीना आहेत या ठिकाणी पण पकडा इथे लीना आहेत लीनाच्या डाव्या बाजूस कोण आहेत तर गीता आहेत गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहेत मीना कोणाच्या डाव्या बाजूस आहेत तर लीनाच्या लीनाची डावी बाजू कुठली तर ही होईल मग या ठिकाणी मीना असू शकते किंवा मग या ठिकाणी सुद्धा असू शकते ठीक आहे कारण डाव्या बाजूस म्हटलं तर दोन ठिकाणी असू शकते या ठिकाणी किंवा या ठिकाणी ठीक आहे तर पुढे काय दिलेलं आहे मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहेत तर परंतु कोणाच्या उजव्या बाजूस आहेत तर गीताच्या उजव्या बाजूस कोण आहेत मीना आहेत ठीक आहे म्हणजेच लीनाच्या डाव्या बाजूस आणि गीताच्या उजव्या बाजूस कोण आहेत तर मीना आहेत या ठिकाणी मीना असेल ठीक आहे तर मध्यभागी कोण बसल्या आहेत तर मध्यभागी कोण आहेत तर मध्यभागी आहेत लीना ठीक आहे कारण या ठिकाणी दोघे आहेत या ठिकाणी दोघे आहेत दो... तर दो... मध्यभागी लीना असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येते लीना पुढे पाहूया पाच दोन व नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा म्हणते तर आपल्याला काय करायचं आहे पाच दोन आणि नऊचा वापर करून सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या काढायची आहेत तर नऊ पाच आणि दोन ही सर्वात मोठी संख्या झाली दोन पाच आणि नऊ ही सर्वात लहान संख्या झाली ठीक आहे याच्यातला काय करायचं आहे फरक काढायचा आहे ठीक आहे तर याच्यातून घेतला आपण बारा नऊ तीन ठीक आहे ऑप्शनमध्ये तीन कुठे आहेत या ठिकाणी तर सहाशे त्र्याण्णव उत्तर यायला पाहिजे ठीक आहे तर चौदा चौदा दोन पाच गेले नऊ राहते आणि इथे आठ असायला पाहिजे आठ मधून दोन गेले तर सहा यायला पाहिजे सहाशे त्र्याण्णव योग्य उत्तर आहेत ठीक आहे तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते म्हणजे याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झॉम्समध्ये वारंवार विचारला जाते त्यामुळे हे कसे सॉल्व करायचे याचा तुम्हाला एक अंदाज आला असेल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिस्लाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू थँक्स फॉर वॉचिंग